आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान भारतीय जनसंघाचे शिल्पकार, ओजस्वी वक्ते, पत्रकार, तत्वज्ञ, थोर चिंतक पंडित दीनदयालजी उपाध्याय या थोर महनीयास मी भावपूर्ण अभिवादन करतो. पंडित दीनदयालजींनी जो जीवन प्रवास केला आणि जी उंची गाठली, जो विचार समाजाला दिला, ज्या एकात्म भावाचे बीजारोपण केले, त्याबद्दल संपूर्ण भारत देश कायम त्यांचा ऋणी राहील. आज त्यांनी जगाला दिलेले एकात्म मानव दर्शनाचे तत्व हे भारतीय जीवन पद्धतीचे मूळ तत्व बनले आहे. पंडित दीनदयालजी म्हणतात, एकात्म म्हणजे असा समाज की ज्याचे विभाजन होऊ शकत नाही, असा समाज ज्यात संघर्षाला कोणतेही स्थान नाही. मानव दर्शन म्हणजे मानवी मूल्य, जीवन मूल्य आणि ज्यातनं विश्वशांतीची कामना केली आहे अशा प्रकारची मूल्य. आपल्यावर हे सेवेचे झालेले संस्कार पंडित दीनदयालजींच्या निर्वाणानंतरही इतक्या वर्षांनी आपण त्यांच्या विचारावरच वाटचाल करतो, यातूनच पंडितजींच्या कार्याची व्यापकता आणि विशालता दिसून येते. ते नेहमी म्हणत, हमारे राष्ट्रीयता का आधार भारत माता है. सिर्फ भारत नहीं, इसमें सिर्फ माता शब्द हटा लीजिए तो भारत मात्र एक जमीन का टुकड़ा बनकर रह जाएगा. सेवा, संघटन आणि सामूहिक शक्तीचा संचय करीत राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येकाने स्वतःला संकल्पबद्ध करणे हेच पंडित दीनदयालजींना खरे अभिवादन ठरेल.